संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. तर संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंचा प्रचारादरम्यानचा व्हिडिओ दाखवलाय आणि या व्हिडिओत चंद्रकांत खैरेंकडून 5 वेळा नमाज पठण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. खैरेंचा व्हिडिओ दाखवत हेच आमचं हिंदुत्व म्हणत शिरसाट यांनी टोला लगावल्याचं सध्या पाहायला मिळतंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. आता माझ्याकडे क्लिप आली इतकी भयानक ते यायला म्हणतो काय झालंय का या माणसाला येडा तुम्ही झाला मंदिर पे ताजुब की बात है. मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे क्योंकि उनको माला लगे कल रामनवमी है और रामनवमी के पूरे देर भर में दंगे फसाद हो जाएंगे. ये इतनी सोच बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है. वो हमारे देशवासी इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो क्यों. मैं बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में आते जाओ. इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो क्यों. क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के वहां बाहर कई लोग बीमार बीमारी रहते नमाज पढ़ने के बाद में से प्रतिमा बना जी क्यों करते मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज इसके कारण लगे इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली तो एक इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके पारिवारिक माहौल भगवान ने नहीं हुआ मतलब अल्लाह ने नहीं हुआ. गर्व से तो आप हिंदू है काय गर्व से तो आवाज कुणाचा जय भवानी देश. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत. सचिन आपण नुकताच व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये जो चंद्रकांत खैरेंचा प्रचारादरम्यानचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओत चंद्रकांत खैरेंकडून 5 वेळा नमाज पठण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. काय नेमकं घडलंय काय माहिती मिळते या संदर्भातली डोंगरी. हा व्हिडिओ आमदार संजय शिरसाट यांनी दाखवलेला आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि आपण पाहिलं तर महायुतीकडून चंद्रकांत महायुतीकडून घुमरे हे उभे आहेत तर खैरे देखील त्यांच्या विरोधात उभे आहेत. सध्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. याच दरम्यान संजय शिरसाट हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत असताना हा व्हिडिओ त्यांनी उपस्थितांना दाखवलेला आहे आणि त्यांनी खिल्ली देखील उडवलेली आहे. एकेकाळी हेच चंद्रकांत खैरे हे गर्व से कव हिंदू म्हणायचे आणि आता हेच नमाज पठण करण्याचा सल्ला देत असल्याचं त्यांनी त्यामध्ये भाषणमध्ये त्या ठिकाणी उपस्थितांना सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतात कारण की आता हा व्हिडिओ दाखवलेला आहे शिरसाटांनी आणि यापुढे देखील असे व्हिडिओ अजून प्रचारामध्ये वापरले जाऊ शकतात अशा देखील शक्यता आहे. त्यामुळे आता कुठेतरी जी शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकांमध्ये एकसोबत पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांमध्ये आता सध्या वादविवाद आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. गौरी नक्कीच सचिन. सचिन या संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का. प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यांनी या संदर्भात कुठेही अजून त्यांचं मत मांडलेलं नाहीये. मात्र हा व्हिडिओ जेव्हा संजय शिरसाट यांनी दाखवलेला आहे त्यानंतर आता कुठेतरी हिंदुत्ववादावरून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना आहे त्यामध्ये वाद पुढच्या काळात पाहायला मिळू शकतो. नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर संजय शिरसाट यांनी या नेमकं व्हिडिओ मधून काय दाखवलंय ते पुन्हा एकदा पाहूयात. आता माझ्याकडे क्लिप आली इतकी भयानक ते यायला म्हणतो काय झालंय का या माणसाला येडा तुम्ही झाला. मंदिर पे ताजुब की बात है. मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे क्योंकि उनको माला लगे कल रामनवमी है और रामनवमी के पूरे देर भर में दंगे फसाद हो जाएंगे. ये इतनी सोच बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है. वो हमारे देशवासी इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो क्यों. मैं बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में आते जाओ. इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो क्यों. क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के वहां बाहर कई लोग बीमार बीमारी रहते नमाज पढ़ने के बाद में से प्रतिमा बना जी क्यों करते मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज इसके कारण लगे इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली तो एक इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके पारिवारिक माहौल भगवान ने नहीं हुआ मतलब अल्लाह ने नहीं हुआ. गर्व से तो आप हिंदू है काय गर्व से तो आप हिंदू है आवाज कुणाचा जय भवानी जय.